पुढची बातमी आहे वकील गुणरत्न सदावर्तेंना आलेल्या धमकी संदर्भातली. बिग बॉसच्या घरात जाण्यापूर्वीच वकील गुणरत्न सदावर्तेंना धमकीचा एक निनावी फोन आलेला आहे. आंतरराष्ट्रीय नंबरवरून सदावर्तेंना हा धमकीचा फोन आलेला आहे. निनावी क्रमांकावरून सदावर्तेंना जीवे मारण्याची धमकी या नंबरवरून देण्यात आली आहे. तसंच जिजामाता नगर संदर्भात केलेल्या वक्तव्यावरून जीवे मारण्याची धमकी सध्या सदावर्तेंना देण्यात आलेली आहे. तसंच जिजामाता नगर संदर्भात सदावर्तेंनी जे वक्तव्य केलं होतं त्या वक्तव्यावरून आता जीवे मारण्याची धमकी मिळाली असल्याचा दावा करण्यात आलेला आहे. या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी सूरज सावंत सध्या आपल्या सोबत आहे. सूरज, नेमकी धमकी नेमकी कोणत्या नंबरवरून आली होती आणि काय अधिकचे अपडेट्स आहेत? ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांना हा धमकीचा फोन आलेला आहे. इंटरनॅशनल कॉलवरून आले असल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे. खरं तर वरळी विधानसभेतून निवडणूक लढण्याची इच्छा त्यांनी काही दिवसांपूर्वी व्यक्त केली होती आणि जिजामाता नगर संदर्भात वक्तव्यामुळे त्यांना ही धमकी आल्याची माहिती मिळते. या संपूर्ण प्रकरणी आता गुणरत्न सदावर्ते बुलढाणा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवण्यासाठी जात असल्याची माहिती मिळते. नेमकी याआधी देखील त्यांना अशाच प्रकारे धमकीचे फोन आले होते. आता या एकूणच धमकीच्या मागे कोण आहे याचा शोध आता पोलीस घेत आहेत, हे पाळणं महत्वाचं राहणार आहे. मात्र यापूर्वी देखील गुणरत्न सदावर्ते यांना धमकी आली होती. गुणरत्न सदावर्ते आणि त्यांच्या पत्नी जयश्री पाटील ह्या आता बुलढाणा पोलीस ठाण्यात पोहोचत आहेत. तर पोलीस नेमकं काय पुढे कारवाई करतात हे पाळणं महत्वाचं राहणार आहे. धन्यवाद सूरज तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.